अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बस फेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी लगाम, शांतीग्राम, गीताली, कांचनपूर, बोरी येथील विद्यार्थी व पालकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी येथील बस आगारातील प्रमुखांना सादर करण्यात आले आहे. लगाम परिसरातील अनेक विद्यार्थी नागेपल्लीला शिक्षण घेत आहेत, त्यामुळे त्यांना दैनंदिन ये जा करण्याच्या दृष्टीने सकाळी 7:15 सुमारास लगाम येथून तर दुपारी 2:00 सुमारास नागेपल्ली येथून बस फेरी सुरू करावी अशी मागणी या निवेदनातून पालकांनी केली आहे. अनिल गुरनुले, जय विदर्भ न्यूज, बोरी.